कोल्हापुरात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. राजेश क्षीरसागर यांची सतेज पाटील यांच्यावर टीका. कोल्हापुरातल्या सत्तेत सन्मान मिळत नाही असं शिवसेनेची भूमिका आहे. महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या सत्तेत वाटा पाहिजे, मात्र महापालिकेत शिवसेना एकत्र नको अशी सतेज पाटलांची भूमिका असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेनेचे बोट धरून विधान परिषदेत गेला, मात्र 2019 निवडणुकीत सेनेला दगा दिल्याचा गंभीर आरोपही सतेज पाटलांवर करण्यात आलाय. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला टेक ओव्हर करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या 1.5 वर्षात मी काही बोललो नव्हतो, मात्र आता तोंड उघडले असून सतेज पाटलांनी कामकाजात सुधारणा करावी, अन्यथा 2014 सारख्या पराभवाला त्यांना सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. गेल्या काही महिन्यातली आपण वर्तमानपत्र काढून पाहावीत. या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला दिसून येईल की पहिल्यांदा कोण वेगळं लढूया म्हटलं. या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रवादीनं जाहीर केलं की आम्ही वेगळं लढणार किंवा वेगळं लढू. त्यानंतर काँग्रेस म्हणाली, मग शिवसेनेसारख्या स्वाभिमानी पक्षामध्ये मी असताना आम्ही कुठं कमी आहे? आम्ही देखील संपूर्ण जागा लढू शकतो. या दृष्टीने मी म्हटलं की आम्ही देखील लढू शकतो. शिवसेनेला सीट द्यायला लागू नयेत या हेतून शहरामध्ये शिवसेनाच काय, राष्ट्रवादीच्या ठिकाणी देखील काही ठिकाणी राजकीय टेक ओव्हर करण्याचं काम बंडी पाटील करत आहेत. स्वतःला जास्तीत जास्त काँग्रेसच्या सीट निवडून आणायची आहे. राज्याच्या ठिकाणी मात्र योग्य तो वाटा घ्यायचा. तिथं शिवसेनेचे मुख्यमंत्री यांना दिसत नाही आणि शहरात ज्यावेळी काही द्यायची वेळ येते त्यावेळी काही न द्यायला लागू नये यासाठी स्वतःच्या सीट्स उभा करायचा हाच यामागचा हेतू आहे.